मला वाटतं शरद पवार साहेबाकडनं अशी अपेक्षा तर नाही आहे जे ते करतात आहे. त्यांच्याकडे एका अत्यंत अभ्यासू आणि वडीलधारी आणि सुसंस्कृत नेते म्हणून त्यांच्याकडे पाहण्याची आमची सर्वांची एक भावना आहे. पण पवारसाहेबी आता या उद्धवजीच्या डोक्याने या लहान ज्यांना राजकारण आणि गडूड केलं, महाराष्ट्रातील राजकारण ज्यांनी गडूड केलं, उद्धवजी असतील, संजय राऊतजी असतील, यांच्या म्हणण्यावर पवारसाहेबसुद्धा असे त्या ठिकाणी बोलतील असा मला विश्वास नव्हता. पण त्यांनी असं बोलणं काही योग्य नाही आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालाला केव्हा काढायचं काय काढायचं ते संवैधानिक पद आहे, त्यांनाही कळतं की केव्हा काढतायत ते केव्हा नाही काढतायत. पण निश्चितपणे या महाराष्ट्राला पवारसाहेबांनी चांगली दिशा दिली पाहिजे, त्यांच्याकडनं हेच अपेक्षित आहे. विरोधी पक्षात त्यांचे जे मित्र आहे किंवा त्यांचा पक्ष विरोधी पक्ष झाल्यानंतर पवारसाहेबांनी विरोधी पक्ष म्हणून योग्य सूचना सरकारला केल्या पाहिजे असं मला वाटतं. मोर्चामध्ये तीन पक्षांनी मोर्चा काढला, तीन पक्षांनी मोर्चा काढल्यावरही त्या ठिकाणी 50% लोक असे होते ज्यांना मोर्चामध्ये कशा करता आलो हे माहीत नव्हतं. त्यामुळं ज्या मोर्चात लोक अनभिज्ञ असतात, ज्या मोर्चामध्ये लोकांना माहीतच नाही मी कशा करता आलो, तर मग त्या मोर्चाला अर्थ उरत नाही. आणि त्यामुळं खरं तर या महाराष्ट्राला आता भावनात्मक पद्धतीने भावनिक साथ देऊन त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये कन्फ्युजन निर्माण करण्याचं काम सुरू झालं आहे. खरं तर हा महाराष्ट्र विकासाकडे गेला पाहिजे. माननीय देवेंद्रजी आणि एकनाथजी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला क्रमांक 1 आणण्याकरता काम करतात आहे आणि माननीय पंतप्रधान मोदीजी त्यांच्या पाठीशी आहेत, 2.5 वर्षे या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राचा सत्ताराज केला आणि जेव्हा आता वाटत आहे की आता देवेंद्रजी एकनाथजीची बुलेट ट्रेन ही प्रचंड फास्ट निघाली आहे, ही ट्रेन संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करून आपली जमानतसुद्धा वाचणार नाही, पुढच्या निवडणुकीमध्ये उमेदवारसुद्धा मिळणार नाही, ही स्थिती जेव्हा त्यांना वाटत आहे तेव्हा आता काही ना काही भावनिक मुद्दे काही ना काही त्या ठिकाणी कुठला तरी विषय काढून आपण सकाळी बघा विकासात्मक काहीच सुरू नाही आहे. विरोधी पक्षाची काय जबाबदारी आहे की सरकारला विधायक सुद्धा देणे, महाराष्ट्राच्या विकासाकरता बोलणे, पण सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत आपण जर बघा काही ना काही मुद्द्यावर भावनात्मक मुद्द्यावर महाराष्ट्राचं कन्फ्युजन करणं सुरू आहे. माझी विरोधी पक्षाला विनंती आहे की आता हे बंद केलं पाहिजे आणि विकासात्मक डेव्हलपमेंटच्या आधारावर महाराष्ट्राला पुढं नेलं पाहिजे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये विधायक सुद्धा सरकारला केल्या पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेकरता सरकार काम करायला तयार आहे, विरोधी पक्षांनी त्याला साथ दिली पाहिजे. संजय राऊत म्हणाले शिंदे बघणार नाही. मी काय सांगतो आहे, त्यांचे राहिलेले आमदार त्यांचे राहिलेले खासदार हे केव्हा जातील यांची त्यांना भीती वाटते आणि जेव्हा भीती वाटतं माणसाला तेव्हा असे बोललं जातं. शिंदे फडणवीस सरकारने 164 बहुमत सिद्ध केलं आहे 2 वेळा. जर संजय राऊतांना काही वाटलं असेल अजून बहुमत सिद्ध करायची इच्छा असेल नागपूरच्या अधिवेशनात त्यांनी म्हणावं, नागपूरच्या अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याकरता पुन्हा प्रस्ताव आणावा. 164 ते 184 होतील. त्यामुळं घाबरलेल्या अवस्थेमध्ये निराश अवस्थेमध्ये सत्ता गेल्यापासनं या ठिकाणी हे वेगवेगळे कारणं सांगून विरोधी पक्षाचा जो मूळ गाभा आहे, विरोधी पक्ष कसा असावा, तो मूळ गाभ्यापासून विरोधी पक्ष दूर गेला आहे. विरोधी पक्षाचं काम आहे की या महाराष्ट्रात जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे ते मांडून महाराष्ट्राचं लक्ष वेधलं पाहिजे आणि जनता शेवटी निर्णय करतं निवडणुकीमध्ये. माझा दावा आहे की ज्या पद्धतीनं हे खेळ करत आहे, ज्या पद्धतीनं शब्दाचा बाजार मांडतात आहे, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला वेगळं वळण लावत आहे, महाराष्ट्राची संस्कृती ही जे ही नाहीच आहे जी सुरू आहे, मला वाटतं की पुढच्या काळामध्ये जनता मतदानाच्या माध्यमातून यांना जागा दाखवेल आणि 2024 पुन्हा एकदा माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजीच्या समन्वयाने प्रचंड मोठा विजय आम्हाला प्राप्त होईल. ग्रामपंचायतपासून तर संसदेपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व जागा जिंकू आणि हे जे फोकणाड चालू आहे
हे नौटंकी चालू आहे। हे जे या ठिकाणी रोजचं या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये अराजकता माजवली आहे विरोधी पक्षांनी, ही थांबली पाहिजे। नाही थांबली तर जनता याचं उत्तर देईलच असं मला वाटतं। त्या गर्दीमध्ये बघा, तुम्ही 50% लोकांना जर विचारलं ना गर्दीमधल्या, तर तेच सांगतात आम्हाला माहीतच नाही कशा करता आलो। छत्रपती शिवाजी महाराजाच्या त्या ठिकाणी विशाला धरून, अनेक विशाल धरून त्यांनी मोर्चा काढला। विरोधी पक्षाचं कामच आहे मोर्चा काढायचं, त्याला मोर्चाला परवानगी सरकारने दिली, मोर्चा काढला, काही अडचण नाही। पण 50% लोक जर म्हणतात की या मोर्चाला आम्हाला माहितीच नाही आहे कशा करता आणलं काय आणलं, आम्हाला त्याचा हेच नाही आहे, त्यामुळं असे मोर्चे हे ज्या उद्देशाकरता काढले तो उद्देश सफल होत नाही। आणि त्यामुळं या मोर्चाचा जो खरा व्हिडिओ होता की त्या ठिकाणी ज्या महिलांनी ज्या युवकांनी सांगितलं की या मोर्चाचा जो गाभा आहे किंवा मोर्चाचा जो सार आहे तो आम्हाला काही माहिती नाही, म्हणून त्यांनी तो व्हिडिओ ट्विट केला असेल असं मला वाटतं। सर, उद्धव ठाकरे मंत्रिमंडळामध्ये लपंगे बसते उद्धव ठाकरे म्हणाले, कसं आहे की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रात शब्दाचा खेळ चालू आहे ना, ज्या आमदारांना 5-5 लाख लोकांनी निवडून दिलं आहे, खासदारांना 20-20 लाख लोकांनी निवडून, 100 लाखांनी निवडून दिलं, जेव्हा तुम्ही ते शिवसेनेचं तिकीटवर लढले तेव्हा ते चांगले होते, तेव्हा ते शिवसैनिक होते, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे होते, म्हणून त्यांना तिकीटा दिलं, ते निवडून आले। तुम्ही 2.5 वर्ष त्यांना गुलामासारखं वागवलं, तुम्ही हुकूमशाही केली, तुम्ही आमदारांना से नव्हता। मला माहिती आहे 2.5 वर्ष या पेनाचा पेन उद्धव ठाकरेंनी कधी काढला नाही आणि कुणा आमदारच्या पत्रावर एक साधं काही आदेश लिहिले नाही। आमदार जातात, 5-5 लक्ष लोकांचे निवडून दिलेले आमदार गेल्यावर 18-18 महिने तुमचा पेन चालत नाही, तुम्ही पत्र घेता सोड असं स्पीकडे देऊन टाकता, कोण तुम्हाला मुख्यमंत्री मानणार आहे? आणि हे तुमची हुकूमशाही आहे, तुम्हाला आमदारांनी मुख्यमंत्री केलं, जनतेने मुख्यमंत्री केलं, तुम्ही बेईमानी करून जरी मुख्यमंत्री बनले पण बनले, पण एकदा मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर 5-5 लक्ष लोकांचा आमदार तुमच्याकडे आल्यावर तुमचा पेन चालत नाही, सांगा बरं तुम्ही 2.5 वर्षामध्ये कुठल्या आमदाराच्या पत्रावर सही केली? तुम्ही गुलामासारखं वागवलं, तुम्ही हुकूमशाही केली, आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला ते सोडून गेले तेव्हा ते रेडे झाले, तेव्हा ते त्यांना तुम्ही वाईट बोलताय, ही संस्कृती नाही आहे। लोकप्रतिनिधीला कधी वाईट बोलू नये, कुठल्याही पक्षाचा असो। आज तुमच्यासोबत होते तेव्हा चांगले होते, तुमच्या विरोधात गेले तुमच्या कृत्यामुळे गेले, मला 100% माहिती आहे। मी पहिल्या दिवशी पण सांगायचो 2.5 वर्षापासून की आमदार नाराज आहे, उद्धवजी आमदार नाराज आहे, तुम्ही त्यांना मातृश्रीच्या बाहेर उभं ठेवता। तुमची ही परिस्थिती होती की 5-5 दिवस PSला भेटायला वेळ नव्हता, 5-5 दिवस प्रायव्हेट सेक्रेटरी भेटत नव्हते, म्हणजे हे राज्य कसं चालणार होतं, हे राज्य कुठं गेलं असतं? एकनाथ शिंदे फडणवीसांचं सरकार नसतं आलं तर 2.5 वर्ष जर हे राज्य राहिलं असतं, हे राज्य 20व्या क्रमांकावर गेलं असतं। इतकी वाईट परिस्थिती होती राज्याची। राज्याचा मुख्यमंत्री 13 कोटी जनतेचं रक्षण करणारा, लोकांच्या जीवाचं रक्षण करणारा, जनतेच्या प्रॉपर्टीचं रक्षण करणारा मुख्यमंत्री मंत्रालयात नाही आहे, त्यामुळं जर मुख्यमंत्र्याचा पेनच चालत नाही, मुख्यमंत्री अपंग झाले असतील आणि अशा केसमध्ये महाराष्ट्राचे जे आमदार आहेत त्यांनी निर्णय घेतला असेल, त्या आमदारांनी योग्य निर्णय घेतला, त्यांना जनतेला उत्तरदायी ते आमदार आहेत। मला सांगा, उद्धव ठाकरेजी आणि आदित्य ठाकरेजी सोन्याच्या चमच्यानं बदामाचा ज्यूस पिऊन तुम्ही मोठे झाले आहेत। तुम्ही कधी मातृश्रीच्या बाहेर कधी संजय गांधीचं तुम्ही काम केलं नाही, कधी गरीब माणसाचं काम बघितलं, कधी तुम्ही आदिवासी नंदुरबारचं धडगाव गाव बघितलं, कधी तुम्ही नक्सलाईट एरियात जाऊन आले, कधी मेळघाट बघितलं, काय परिस्थिती आहे लोकांची? वरच्यावर मुख्यमंत्री म्हणून तुम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या मुलं म्हणून त्या ठिकाणी तुम्ही फक्त पद मिळवू शकता, पण महाराष्ट्राच्या जनतेची सेवा तुम्ही करू शकत नाही, कारण तुम्ही जनसेवक नाहीत आहे। तुम्ही फक्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी यांच्या कृपेमुळं तुमचा त्या ठिकाणी नेतृत्व तुम्हाला मिळालं आहे, तुम्ही जनतेचे नेते नाहीत आहे। खरं तर आयुष्य द्यावं लागतं, 50-50 वर्ष लोक आयुष्य देतात, त्यातनं माणसं मोठे होतात, आणि उद्धव ठाकरेजीने काय आयुष्य दिलं लोकांकरता? काही आयुष्य दिलं नाही आहे। आणि त्यामुळं आता हे बंद झालं पाहिजे, टीकाटिपणी बंद झाली पाहिजे, आता विरोधी पक्ष म्हणून विधायक सूचना केल्या पाहिजे, सरकारला योग्य प्रसंगी सांगितलं पाहिजे, सरकार चुकत असेल तर कळवलं पाहिजे, सरकारला सांगितलं पाहिजे, त्याचे वेगवेगळे व्यासपीठ आहे, विधानमंडळ आहे, आणि त्यामुळं मला वाटतं की आता हे बंद करून भावनात्मक पद्धतीने
भावनिक पद्धतीने मतं मागता येत नाही, भावनिक पद्धतीने तुम्ही या महाराष्ट्राला त्या ठिकाणी संस्कृती या महाराष्ट्राची उद्ध्वस्त करू नका, तुम्ही महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला निघालेले आहे, आता तरी सुधरा। तुमच्या मोर्चाला काही समर्थन मिळालं नाही, तीन पक्ष एकत्रात तरी तुमचा मोर्चा सफल होत नाही। आम्ही लाख लाख लोकांचे मोर्चे काढले आहेत, दोन दोन लक्ष लोकांचे मोर्चे काढले आहेत, पण या पद्धतीनं मोर्चात आलेल्या व्यक्तीलाच माहीत नाही मी मोर्चात कशाकरता आलो, हे तर अपेक्षितच नाही आहे।